हॅलो फ्रेंड्स मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार बावीसनुसार जी पालकमंत्र्यांची यादी तयार झालेली आहे त्यांची माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया क्रमांक एक क्रमांक एक देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे नागपूर वर्धा अमरावती अकोला भंडारा आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद क्रमांक दोन राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक तीन सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे आहे चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक चार चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक पाच विजयकुमार गावित यांच्याकडे आहे नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक सहा गिरीश महाजन यांच्याकडे आहे धुळे लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक सात गुलाबराव पाटील यांच्याकडे आहे बुलढाणा व जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक आठ दादा भुसे यांच्याकडे आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद क्रमांक नऊ संजय राठोड यांच्याकडे आहे यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक दहा सुरेश खाडे यांच्याकडे आहे सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक अकरा संदीपान भुमरे यांच्याकडे आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद क्रमांक बारा तानाजी सावंत यांच्याकडे आहे परभणी व उस्मानाबाद म्हणजेच आताचे धाराशिवचं पालकमंत्रीपद क्रमांक तेरा उदय सामंत यांच्याकडे आहे रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आता पाहूया क्रमांक चौदा रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे पालघर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक पंधरा अब्दुल सत्तार यांच्याकडे आहे हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक सोळा दीपक केसरकर यांच्याकडे आहे मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक सतरा अतुल सावे यांच्याकडे आहे जालना व बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक अठरा शंभूराजे देसाई यांच्याकडे आहे सातारा व ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद क्रमांक एकोणीस मंगलप्रभात लोढा यांच्याकडे आहे मुंबई उपनगर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे व त्यांचे पालकमंत्री Video avadla, video like like and share. Kara, Thank you for watching this video.